एक गोष्ट आहे की काँग्रेसची मुळातच स्थापना ही स्वातंत्र्यासाठी म्हणून झालेली होती आणि महात्मा गांधींनी स्पष्ट म्हटलेलं होतं की स्वातंत्र्याच्या प्राप्तीनंतर पक्ष डिझॉल्व केला पाहिजे म्हणून. आज पक्ष आपल्या विचारापासून किती लांब गेलेला आहे याचंही उत्कृष्ट उदाहरण आहे. कारण जेवढ्या यातना स्वातंत्र्यवीर सावरकरांनी सहन केल्या कुठल्याही स्वातंत्र्यवीरांनी सहन केलेल्या नाही आहेत. त्याच्यामुळे त्यांच्याबद्दल वाटेल ते बोलणं हे चुकीचं आहे असं मला स्वतःला वाटतं. आणि आपल्या पक्षांचे त्यांचे राहुल गांधी हे तर मुख्य एक नेते आहेत, त्यांना प्लीज करण्यासाठी त्यांनी कदाचित हे केलेलं असेल असं मला वाटतं. मराठा मोर्चाचा व्हिडिओ आहे संजय राऊतांनी विराट मोर्चाचा म्हणून ट्विट केलं, ते आता त्यांचं खरं स्वरूप हे लोकांच्या समोर आलेलं असेल. मुळात मराठा मोर्चाबद्दल जे आक्षेपार्ह विधान त्यांनी केलेलं होतं त्याच्यामुळे त्या काळामध्ये शिवसेनासुद्धा अडचणीमध्ये आलेली असती ही वस्तुस्थिती आहे. आणि शेवटी मराठी क्रांती मोर्चा हे एक समाजाचं प्रतीक आहे की आपल्या मुलांना नोकऱ्या मिळाल्या पाहिजेत, त्यांना न्याय मिळाला पाहिजे, याच्यासाठी कुठल्याही राजकीय नेतृत्वाखाली न जाता समाजाने केलेलं हे एकमेव अभूतपूर्व असं काम आहे ज्याच्यामुळे आज रिझर्वेशन मिळतं. आणि हे सरकार आल्यानंतर तुम्ही बघितलेलं आहे की कशा रीतीने आम्ही नोकऱ्या देतो आहे इकॉनॉमी वीकर सेक्शनच्या ह्यानी. आणि ज्या ज्या लोकांवर अन्याय झाला होता, ज्यांना बाहेर काढलं होतं, त्यांना वेगळ्या कॅटेगरीमध्ये नेऊनसुद्धा एक मोजकी मुलं वगळली की ज्यांच्यावर परत जाऊन स्टे घेतलेला होता, बहुतेकांना आता न्याय मिळालेला आहे. आणि त्याच्यामुळे मला असं वाटतं की परंपरागतदृष्ट्या शेती हाच मराठा समाजाचा मोठा व्यवसाय राहिलेला होता. पण शेतीचे ज्यावेळेला तुकडे तुकडे होत गेले, शेती अनइकॉनॉमिकल झाली, त्यावेळेलाच त्याच्यापूर्वी कधीही नोकऱ्यांच्या मागे समाज गेलेला नाही. त्याच्यामुळे त्यांचा तो हक्क आहे असं मला स्वतःला वाटतं. आणि तो हक्क त्यांना आता इकॉनॉमिकली वीकर सेक्शनच्या निमित्ताने तो हक्क त्यांना प्राप्त होतो आहे. नाहीतर जे निर्णय झालेत हे सर्व निर्णय हे कोर्टामध्ये त्या त्यावेळेला काही घटनात्मक तरतुदीच्या अनुषंगाने त्यांना नाकारण्यात आलेलं होतं. ते त्याच्यासाठी EWSच्या संदर्भात जी भूमिका घेतली गेली ती पंतप्रधान नरेंद्र मोदींनी घेतलेली आहे. आणि त्याच्यामुळे हा न्याय मिळत असताना त्यानिमित्ताने मराठा समाजाचा न्याय मिळाला ही एक समाधानकारक बाब आहे.